आणि आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय काय झालं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया. 21 जून 2021 रोजी जारी केलेल्या या कथित सुनावणीमध्ये काय झालं प्रश्न विचारला जेठमलानींनी. सुनील प्रभू म्हणाले माझी सही आहे, तर जेठमलानी म्हणाले भीपवरची सही आणि प्रतिज्ञापत्रावरच्या सह्या वेगळ्या कशा. सहीवरनं प्रश्न होता. सुनील प्रभू म्हणाले होय माझ्या दोन सह्या आहेत, मी SM प्रभू अशी सही करतो आणि शॉर्टमध्ये SP अशी सही करतो. तर जेठमलानी म्हणाले उद्धव ठाकरे यांनी सूचना केल्यानंतर व्हीप बजावण्यात आलेले डॉक्युमेंट हेच आहेत का. तर प्रभू म्हणाले उद्धव ठाकरेंच्या सूचनेनुसार मी हा व्हीप सर्व आमदारांना बजावलेला होता. जेठमलानींनी विचारलं 20 जूनचा तो ओरिजिनल व्हीप आहे, तो तुम्ही स्वतः तयार केला नाही, यावर तुमचं काय म्हणणं आहे. तर प्रभू म्हणाले हे खोटं आहे, आणखी चांगल्या भाषेत सांगू तर हे खरं नाही. जेठमलानी विचारतात 21 तारखेला जी बैठक बोलवली त्यात किती व्हीप जारी केलेले होते, तर प्रभूंनी उत्तर दिलं मला आठवत नाही. आज प्रभूंची जी उलट तपासणी झाली त्यामध्ये हे प्रश्न विचारण्यात आलेले होते. दरम्यान या सुनावणीवरती संजय शिरसाट यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया. त्यांनी असं कोणाचंही नाव घेतलेलं नाही किंवा कोण होते कोणते नव्हते. इवन त्यांनी व्हीप किती लोकांना बजवला याची सुद्धा कल्पना त्यांना नाही असं त्यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये म्हटलेलं आहे. मी जे ऐकलं त्या प्रमाणे किती लोकांना बजवला ह्याचं सुद्धा ते उत्तर समाधानकारक देऊ शकले नाही. म्हणून आता हे सर्व आर्ग्युमेंटचा भाग आहे. पुढे जेव्हा सुनावणी पुढे चालू राहील त्यानंतर खऱ्या अर्थानं हा पिक्चर समोर येणार आहे. 31 डिसेंबरची जी तारीख सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे त्या तारखेचं पालन व्हायला पाहिजे याचं कुठंतरी भान ठेवलं पाहिजे हे आज अध्यक्ष महोदयांनी दोनदा बोलून सुद्धा दाखवलं. आम्हाला याची उत्सुकता आहे, आम्हालाच नव्हे पक्ष म्हणून नव्हे पण या महाराष्ट्राला या देशाला या बाबतीमधली उत्सुकता आहे. कारण नाही म्हटलं तरी या संपूर्ण निकालावर आपल्या लोकशाहीचं भवितव्य अवलंबून आहे.